शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। महावितरण द्वारा शहर के नागरिकों में बढ़ते बिल दिए गए हैं, जिसके विरोध में बीजेपी ने शहर के 6 अलग अलग स्थानों पर राज्य सरकार के नीतियों के खिलाफ आंदोलन किया है। कोरोना वायरस का संक्रमण रोकने के लिए और उसकी रोकथाम करने के लिए राज्य सरकार के आदेश के अनुसार पूरे शहर में लॉकडाउन जारी किया गया था। लॉकडाउन जारी होते ही हर किसी ने अपने कामकाज पूरी तरह से बंद किए और लोग अपने ही घरों में रहे। 2.5 महीने के बाद सरकार ने लॉकडाउन में शिथिलता प्रदान की, जिसके चलते लोग फिर से अपने कामकाज करने लगे और कई व्यापार भी धीरे धीरे शुरू होने लगे। लेकिन इस दौर में लोगों को आर्थिक संकट से काफी जूझना पड़ा था। हर किसी को पैसे को लेकर काफी दिक्कतें आ रही थी। ऐसे में महावितरण द्वारा बढ़ते बिजली के बिल शहर के नागरिकों को भेजे गए, जिसके चलते शहर के नागरिक काफी परेशान हैं। महावितरण द्वारा भेजे गए बढ़ते बिल को लेकर सरकार का साहूकार जैसे काम का चल रहा है। इतने नहीं तो 16% बिजली के दाम भी बढ़ाए हैं और 100 यूनिट जो माफ करना था वो भी अब तक के राज्य सरकार द्वारा नहीं किया गया। इतने नहीं तो मई अप्रैल के माह में जो बिल लोगों ने भर दिया है उसके एवरेज बिल भी अब लग कर आ रहे हैं। सरकार जब तक बिल माफ नहीं करते तब तक यह आंदोलन जारी रहेगा, ऐसी जानकारी भाजपा के प्रवीण दट्ट के इन्होंने दी है। आमची भूमिका एवढीच आहे की लोकांना योग्य बिल आलं पाहिजे। COVID-19 काळात 3 महिने व्यवसाय बंद, दुकानं बंद, नोकऱ्या नाही, पगार क्लास टू क्लास थ्री कर्मचाऱ्यांचा 20-40% कपात आहे। कोणाचाच व्यवसाय नाही। एकीकडे सरकार म्हणतं किराया घेऊ नका, एकीकडे सरकार म्हणतं फी घेऊ नका, एकीकडे सरकार म्हणतं कोणाला काढू नका, आणि दुसरीकडे सरकार सावकारासारखं वागून एक तर एप्रिलमध्ये 60% बिलाची वाढ झाली, टेरिफ वाढले। सरकारने माननीय नितीन राऊत साहेबांनी सांगितलं होतं आम्ही 100 युनिट फ्री करू प्रति महिना कोविडच्या काळात, ते त्यांनी केलं नाही। 16% विद्युत आकार वाढवला ते माफ करू शकतात, ते केलं नाही। जे टेरिफ वाढले आहे त्याला महाराष्ट्र सरकार स्थगिती देऊ शकते, ते त्यांनी केलं नाही। ज्या नागरिकांनी मेमध्ये एप्रिलमध्ये ॲव्हरेज बिल भरले ते लागून आले ते त्यांनी कमी केलं नाही, त्याचा व्याज घेऊन राहिले। हा सगळा अन्याय आहे, हे सगळं सावकारी काम सुरू आहे। जोपर्यंत सरकार यात इंटरव्हेन होऊन हे कमी करत नाही तोपर्यंत सनच्छित मार्गाने आम्ही आंदोलन करत राहू। आमचा तुमच्या माध्यमातून नागपूरच्या जनतेला आमचं आव्हान आहे की चुकीचं बिल कोणीच भरू नये, योग्य बिल भरायला आमची मनाई नाही, चुकीचं बिल कोणीच भरू नये। ज्याप्रमाणे तुम्ही 3 महिन्यात ॲव्हरेज बिल पाठवलं त्याचप्रमाणे या 3 बिलांचे सरसगड इन्स्टॉलमेंट त्यांनी करून द्यावे योग्य बिलांचे, अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आमचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार विकास भाऊंनी सांगितलं आहे, जनतेच्या कामासाठी जर आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी आम्ही जाऊ। आमचे प्रवक्ते गिरीश व्यासांनी सांगितलं आहे की खोटारडे आदेश, खोटारडे प्रेस नोट, खोटं बोलणे हे या महाविकास आघाडीचं कामच आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही। त्यामुळे आम्ही सनच्छिर मार्गाने COVID-19 चे नियम पाहून, सोशल डिस्टन्सिंग पाहून, मास्क लावून आम्ही आमचं आंदोलन करू। माझं परत एकदा जनतेला आव्हान आहे की चुकीच्या बिलांचं भुगतान कोणी करू नये। आमचे अनेक आमदार प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये आहे, नगरसेवक आहेत, आमचे कार्यकर्ते आहे। अशी जर कोणी भीती निर्माण करत असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा। आम्ही योग्य मार्गाने सर्व जनतेची मदत करायला चालू आहे। आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला स्टंट करायचं नाही। आम्ही स्पष्ट सांगितलं, नागरिक आणि विद्युत बोर्ड याच्यात जर बिल योग्य असं समन्वय झालं तर ते भरायला हरकत नाही, पण चुकीचं बिल भरू नये असं आमचं आव्हान आहे। बढ़ते बिजली के बिल आखिरकार कब और कैसे कम होंगे ये बताना मुश्किल है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ संजय मीरे, इनबीसीएन न्यूज, नागपुर।